जगातील प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या फायद्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. एवढंच नाही तर पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असतात. सध्या याचाच एक प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यामुळे लोक खूपच भावूक होत आहेत. या व्हिडिओमध्ये एक अपंग वडील आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी धडपडत आहेत. वडिलांचा संघर्ष पाहून लोक त्यांना सलाम करत आहेत. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ट्रायसायकल चालवताना दिसत आहे, त्याचवेळी शाळेच्या गणवेशातील एक मुलगी मागे बसलेली आहे. एवढंच नाही तर त्या व्यक्तीच्या मांडीवर एक लहान मूल बसलेलं आहे. ट्रायसायकलवर लहान मुलांच्या पिशव्या लटकलेल्या दिसतात. खूप मेहनत करून सायकल चालवत हा माणूस दोन्ही मुलांना शाळेत घेऊन जातो. व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की धडपडणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मुलांना शाळेत कसं नेलं असेल. एका दिव्यांग वडिलांचा संघर्ष पाहून लोक भावूक होत आहेत. एकूणच 56 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होतोय. नेटकरी हा व्हिडिओ पाहताक्षणी शेअर करत असून या व्हिडिओला लाईक देखील करत आहेत. हा व्हिडिओ IPS अधिकारी सोनल गोयल यांनी ट्विटरवरती शेअर केलाय. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ खरोखरच अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.